कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कांदिवलीतल्या सोसायटीनं एक अनोखी शक्कल लढवली आहे. विश्वजीत हाईट्स असं या सोसायटीचं नाव आहे आणि या सोसायटीच्या जिमखान्याचं रूपांतर आता आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यात आलंय. जिमखान्यातील दोन रूम्समध्ये सोसायटीतील सदस्यांसाठी ही सोय करण्यात आली असून याला पालिकेनं देखील परवानगी दिली आहे आणि इथलाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मेघा कुशिक यांनी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबईतील काही सोसायट्या विविध कल्पना लढवत आहेत. सध्या आपण कांदिवलीतील विश्वजीत हाईट्स या सोसायटीमध्ये आलेलो आहोत. या सोसायटीनं जिमलाच आयसोलेशन वॉर्डमध्ये कन्वर्ट केलेला आहे. आपण जर बघितली तर ही या सोसायटीची खरं तर जिम आहे, मात्र कोरोनामुळे त्यांनी या जिमचं परिवर्तन आता आयसोलेशन झोनमध्ये केलेलं आहे. आपण जर आलो या जिममध्ये आपण प्रवेश करताच इथे तुम्ही स्वतःचे हात सॅनिटायझर करू शकता, त्याची इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि आतमध्ये जी विविध उपकरणं असतात किंवा जिथे व्यायाम केला जातो तिथं त्यांनी हे आयसोलेशन वॉर्ड केलेलं आहे. इथे पीपीई किट किंवा सगळ्याच प्रकारच्या सुविधा इथे ठेवलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर ज्यावेळी आपण सोसायटीमधून आतमध्ये येतो त्यावेळी तिथे सॅनिटाईज केलं जातं, आपलं पूर्ण शरीराला तिथे सॅनिटाईज करण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे. इथे जर आपण बघितलं तर इथे तर खरं व्यायाम केला जातो इतर वेळी, मात्र आता कोरोनामुळे या सोसायटीनं अशा प्रकारे ह्या जिमचं आयसोलेशन वॉर्डमध्ये परिवर्तन केलेलं आपण बघू शकता. जर एखाद्याला कोरोना झाला किंवा कोरोनाची लक्षणं आढळली किंवा संशय जरी रुग्ण असला तरी त्याला इथे आयसोलेशन केलं जाऊ शकतं. सगळ्या सुविधा इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. डिस्पोजेबल बेडशीट्स आहेत, पीपीई किट आहे, मास्क आहे, सगळ्या प्रकारच्या सुविधा ज्या आपल्याला हॉस्पिटल्समध्ये क्वारंटाईन केल्यावर किंवा आयसोलेशनमध्ये ठेवल्यावर असतात त्या प्रत्येक सुविधा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. असे दोन वॉर्ड्स त्यांनी बनवलेले आहेत, दोन रूम्स आहेत की इथं इतर वेळी व्यायामाची उपकरणं ठेवलेली असतात, व्यायाम सुरू असतात, मात्र सध्या इथे आपल्याला हे आयसोलेशन वॉर्ड केलेले आपल्याला दिसत आहेत. याबाबत पण सोसायटीचे काही सदस्य आहेत त्यांच्याशीच बोलूयात. सर मला सांगा, सर्वात प्रथम तुम्ही सोसायटीचे सेक्रेटरी आहात, सर्वात प्रथम ही आयडिया किंवा ही कन्सेप्ट समोर कशी आली? आम्ही सगळे कमिटी मेंबर्स एक दूसरे के साथ में हम लोग मैसेज सेंड करके शेयर करते थे. उसमें हमारे जो कमिटी मेंबर है नीलेश व्यास जी, उन्होंने भी मैसेजेस पढ़े और हमारे साथ में डिस्कशन हुआ कि ऐसा कुछ हम लोग क्रिएट कर सकते हैं तो क्यों नहीं सोचे. तो वो सोच को हम लोग को अच्छा लगा. हमारी सोसाइटी में जैसे आपने देखा लॉकडाउन के पहले दिन से इतनी हमने इंतज़ाम तैयारियाँ की हैं जिससे हम कोरोना से हो सके उतने बच सके. इसीलिए आज तक हमारी सोसाइटी में किसी को अभी तक कोरोना के कोई भी सिम्टम लक्षण नहीं दिखे हैं, इसलिए इसका अभी तक आज तक उपयोग नहीं हुआ है. लेकिन हमारी पूरी तैयारी है अगर किसी को ऐसे माइल्ड एसिम्प्टोमेटिक या माइल्ड सिम्प्टोमेटिक पेशेंट्स को थोड़े से लक्षण दिखे तो हम उसको यहाँ पे आइसोलेट कर सकते हैं. तर या विश्वजीत हाईट्स प्रमाणे जर इतरही सोसायटी की ज्या सक्षम आहे, ज्यांच्याकडे जिम आहे, त्यांनी जर अशा प्रकारे आयसोलेशन वॉर्ड्स बनवले तर नक्कीच मुंबईतील हॉस्पिटलमधील जो अतिरिक्त ताण आहे तो नक्कीच कमी व्हायला मदत होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सोंदाडेसह मेघा कुशिक, झी 24 तास, मुंबई.